महाराष्ट्र राज्यात सर्वत्र आज मुसळधार पाऊस सुरू असताना यवतमाळ जिल्ह्यातील अपघाताने पुन्हा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहन चालकाचा बेजबाबदारपणा दिसून आला. यवतमाळ जिल्ह्यातील नांदेड नागपूर ही बस उमरखेड तालुक्यातील 10 गाव निळको नाल्याला पूर असताना वाहन चालकाने प्रवासाची पर्वा न करता बस पुलावरून टाकली आणि पाण्याचा अंदाज न आल्याने बस पुरात वाहून गेली. 3 प्रवासी सुखरूप बाहेर आले असून इतरांचा शोध घेणे सुरू आहे. यामधील एकाचा मृतदेह आढळला असून इतर प्रवासी वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज बचाव कार्य सुरू आहे. फक्त 5 पॅसेंजर होते गाडीमध्ये? नाही, 3 पॅसेंजर कनेक्टेड ड्रायव्हर असे मिळून 5 माणसं होते. ड्रायव्हर कंडक्टर ते अंदर आहेत. अंदर आहेत. कशी परिस्थिती हलाली का? वाहून गेला. वाहून आहे ते मेलेच आता दोघं. दोघे जागा. इतका वेळ कसे राहतो? बसमध्ये पाणी फुल भरलेलं आहे. अर्धी थोडीशी मागची साईड अशी उघडी आहे. त्याच्यामुळे ते इमर्जन्सी खिडकी राहतात ना, त्याच्या तुझे बाहेर निघ. बर. बस किती अंतरावर आहे? बस इथून असं 25 फुटाचे अंतरावर आहे. दादा जाणार आता मला. एक गेला आणि घाडावर आणि ड्रायव्हर कंडक्टर दोन होते, 5 जण होते. ओके, ड्रायव्हर कंडक्टर गाडीमध्ये का वर आहेत? नाही, माझी अंदर आहे. माणसं बसून खांदोडे थांब. ए खांदोडे, गाडी गेली. मग काय करावं? आता माणसं गेलेलं. त्या माणसाला बरं वाटलं असं. आता हे गेली हॅलो. नाही, 3 पॅसेंजर कनेक्टेड ड्रायव्हर असे मिळून 5 माणसं होते. ड्रायव्हर कंडक्टर ते अंदर आहे. अंदर आहे. कशी परिस्थिती हलाली का? वाहून गेला. याचा भाऊ आहे. मला भाऊ आहे म्हणून. नाव काय? शरद. शरद तू भाऊ आहे म्हणला ना मला. गाडीत आहे ना? आज या बसच्या अपघातामध्ये एकूण बसमध्ये 4 पॅसेंजर होते आणि ड्रायव्हर आणि कंडक्टर ही तिकडून 6 लोक होत असल्याची माहिती मिळालेली आहे प्राथमिक. त्यापैकी 2 लोकांना ऑलरेडी रेस्क्यू करण्यात आलेलं आहे, शरद आणि सुब्रमण्यम नावाचे. अजून ड्रायव्हर कंडक्टर आणि अजून 2 पॅसेंजर यांचं लोकेशन घेण्याचं काम प्रशासनात युद्ध पातळीवरती चालू आहे. MCN न्यूज करीता सचिन पत्रकार, यवतमाळ.